जरांगे यांच्या दादागिरीला लगाम घालणार की नाही असा सवाल भुजबळांनी केला होताच, पण त्याबरोबरीनं आरक्षण देण्याचा अधिकार सरकारला आहे का असा सवाल आता राज ठाकरेंनी केलाय. निवडणुका तोंडावर असताना हे सर्व सुरू झालंय. मराठा आरक्षणाच्या विधेयकावरती राज ठाकरे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. सरकारनं आरक्षण जाहीर केलं म्हणून आनंदाचा विषय नाही असंही राज ठाकरे म्हणाले. आरक्षणाबद्दल मराठा समाजानं सरकारला सविस्तर विचारावं असंही सरकारनं असंही राज ठाकरे यांनी सुचवलेलं आहे. विषय मी मागे पण सांगितलं होतं की हा खूप टेक्निकल विषय आहे. नुसताच ह्याच्यामध्ये काहीतरी सरकारने जाहीर केलं म्हणून आनंद मानण्यासारखा नाही आहे. हे नक्की काय आहे हे मला असं वाटतं एकदा मराठा समाजाने एकदा विचारावं. त्यांना 10% दिले म्हणजे काय केलं? तुम्ही कशात 10% दिलं? तुम्हाला अधिकार कोणी दिले? तुम्हाला या गोष्टींचे अधिकार आहेत का? की हे परत सुप्रीम कोर्टात प्रकरण जाणार, परत तिकडे मग राज्य सरकार सांगणार, आता काय सुप्रीम कोर्टात गेलं, आता आम्ही काय करू शकत नाही, म्हणजे निवडणुकीच्या तोंडावरती या सगळ्या गोष्टी करायच्या, याला काय अर्थ आहे का?